बघा मित्रांनो पुढचा प्रश्न, एक वस्तू 840 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/6 नफा होतो तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती, तसे झालेला नफा टक्केवारी सांगा. ओके, प्रथमतः त्या वस्तूची खरेदी किंमत किती या प्रश्नाचं उत्तर शोधू. एक वस्तू मित्रांनो 840 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या जे साचीचे अक्षर आले हे गुणाकार करा, 1/6 नफा होतो ते गुणिले 1/6 हा भाग देणार, 6 + 6 गुणिला 140 केले म्हणजे 840 येतात, म्हणजे हे 140 रुपये हा प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा आहे. आता खरेदी किंमत काय, तर विक्री किमतीतून हा नफा वजा करा. विक्री किंमत वजा नफा बराबर खरेदी किंमत. लक्षात द्या तुमच्या, विक्री किंमत आहे 840, नफा झाला 140, खरेदी किंमत किती आली हो 700 रुपये. ओके, याच्यावरूनच या प्रश्नाचं उत्तर ए आहे हे आपल्याला निर्देशित होते. तरी सुद्धा झालेला नफा टक्केवारी सांगा, तर टक्केवारी सांगायचं म्हणजे शेकडा नफा. हे सूत्र आहे प्रत्यक्ष नफा गुणिला 100 बाकी खरेदी किंमत. प्रत्यक्ष नफा किती झाला हो, हा इथे दर्शवला 140, त्याला गुणिला 100 बाकी खरेदी किंमत किती आली, खरेदी किंमत ही 700. मित्रांनो या 2 शून्याला हे 2 शून्य गायब आणि 7 × 7 = 7, 20 = 140. प्रत्यक्ष झालेला नफा हा टक्केवारीत 20%. मित्रांनो या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.